ब्राह्मण एकता मंच शिर्डी व परिसर यांच्या वतीनं शिर्डी येथील हॉटेल साई गोल्ड इन येथे मोठ्या उत्साहात भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याप्रसंगी प्रतिमा पूजन, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण व धार्मिक विधी पार पडले, तर सांस्कृतिक कार्यक्रमांसह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या सोहळ्याप्रसंगी धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, समाज प्रबोधन व स्नेहभोजनाचं उत्कृष्ट आयोजन करण्यात आलं. भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त समाज बांधवांना मार्गदर्शन व्हावे यासाठी पुणे येथील बँड संस्थापक प्रमुख वक्ते जितेंद्र कुलकर्णी व उत्कर्ष कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिर्डी येथे पार पडलेल्या भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्यासाठी शिर्डीसह तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली असून हा सोहळा यशस्वी होण्यासाठी भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा उत्सव समिती 2024 अध्यक्ष वैभव रत्न पारखी, उपाध्यक्ष कुमारी सोनाली खेडेकर, सेक्रेटरी ॲडव्होकेट योगिनी कुलकर्णी, खजिनदार संजय धनेश्वर, सुनील देवसव संध्या धनेश्वर, संपर्क प्रमुख शेखर कुलकर्णी, सौ मुग्धा मराठे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेत. या सोहळ्याप्रसंगी अनेक ज्येष्ठ मान्यवर यांचे मार्गदर्शन लाभले. डॉक्टर मैथिली पितांबर यांनी प्रास्ताविक केलं, तर मधुरा जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अध्यक्ष मनोगत वैभव रत्न पारखी यांनी केलंय. धनंजय पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले व आगामी संकल्प सादर केला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रणिता जोशी, दर्शन वैद्य, सायली कापरे यांनी केलंय. पसायदानानं सांगता करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा ब्राह्मण एकता मंच शिर्डी व परिसर अध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष अरुण कुलकर्णी, सचिव गुरुप्रसाद कापरे, हेमंत वैद्य, उपेंद्र पाठक, संदेश खोत, वैष्णवी धर्माधिकारी आनंद कुलकर्णी, पंकज भणगे, विनायक रत्नपारखी आदी समिती सदस्यांनी सत्कार केलाय. ब्राह्मण एकता मंच शिर्डी यांनी साईबाबांच्या पावनभूमीत आज परशुराम जयंती निमित्त जो सोहळा केला होता त्याच्यासाठी मी आज प्रमुख व्याख्याता म्हणून आलो होतो. ब्राह्मण समाजाने व्यावसायिक बनावं आणि नोकरी देणारं व्हावं याच्यासाठी बॉन्ड ब्राह्मणची चळवळ खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि मला एक अभिमान वाटतो की ब्राह्मण एकता मंच आणि आजच्या कार्यक्रमाच्या समितीने हा खूप मोठा कार्यक्रम आणि प्रचंड संख्येचा कार्यक्रम घेतला आणि आपल्या सर्व बांधवांना एकत्र करून व्यावसायिक धडे द्यायला सुरुवात केली. मी ब्राह्मण समाजासाठी अपील करतो, नोकरीवाले किंवा नोकरी घेणारे नका बनू तर नोकरी देणारे बनूया. राष्ट्राच्या कार्यात तुम्ही जो व्यवसाय केलाय त्या व्यवसायाची प्रचंड मोठी उलाढाल देशभक्ती म्हणूनच सिद्ध होईल. तर या पावनभूमीत ब्राह्मणांनी एकत्र यावं, एकत्र येऊन स्वतःला मोठं करावं, देशाला मोठं करावं आणि देशाच्या सार्वभौमत्वाकडे लक्ष द्यावं. मी पुनश्च ब्राह्मण एकता मंचचे अध्यक्ष, आजच्या कार्य नियोजन समितीचे अध्यक्ष यांचे आभार व्यक्त करतो की मला एवढ्या मोठ्या कार्यक्रमात बोलून माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली. विश्वकल्याणाच्या उदात्त हेतूने गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मण एकता मंच या समाजामध्ये सज्जन शक्तीची निर्मिती करीत आहे. आज शिर्डीमध्ये ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहानं एकत्र येऊन त्यांनी श्री परशुराम भगवानाची जन्मोत्सव साजरा केलेला आहे. या निमित्तानं पुण्याचे बॉन्ड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्रजी कुलकर्णी यांचं अतिशय सुंदर असं व्याख्यान झालंय. केवळ ब्राह्मणच नाही तर इतर सर्व समाजातील तरुणांनी आता उद्योगाकडे वळलं पाहिजे आणि उद्योगामध्ये मराठी माणसानं आपली छाप निर्माण केली पाहिजे. यासाठी संघटित होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आजच्या दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेल्या ब्राह्मण समाजातील ज्येष्ठांचाही सत्कार या निमित्ताने केला आहे. विशेष म्हणजे नवतरुणांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ब्राह्मण एकता मंचानं आज व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे आणि प्रत्येकाचाच सन्मान करण्यात आलेला आहे. आजच्या निमित्तानं सुंदर असं सुरुची भोजनाचंही आयोजन केलेलं आहे. शिर्डीच नाही तर राहता तालुक्यातून ब्राह्मण समाजातील लोक एकत्र आलेले आहे आणि इथून पुढे निर्व्यसनी तरुणांची एक फळी निर्माण व्हावी, देव देश आणि धर्मासाठी जगणारे तरुण निर्माण व्हावेत, त्यातून समाज हा मजबूत व्हावा, त्यातून देशाचा नावलौकिक वाढावा यासाठी आज तरुणांनी या ठिकाणी संकल्प सुद्धा घेतलेला आहे. राहता तालुक्यामध्ये सर्व तालुक्यातील ब्राह्मण समाजातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन आज हॉटेल साई गोल्डिन या ठिकाणी ब्राह्मण एकता मंचाच्या वतीने विशेषतः ब्राह्मण एकता मंचाच्या छत्राखाली
आज आम्ही भगवान परशुराम उत्सव ही समिती करून या समितीतील अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सेक्रेटरी आणि सर्व समितीतील पदाधिकारी यांनी अतिशय सुंदररित्या हा आजचा कार्यक्रम जो आहे आजच्या कार्यक्रमाचे आमचे प्रमुख पाहुणे पुण्यावरून समाजाला एकजूट करण्यासाठी समाज हितासाठी समाजातील तरुण मुलं तरुण मुली मूल युवकांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी त्यांना व्यवसाय क्षेत्रामध्ये अतिशय असं उत्तम मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। मी ब्राह्मण एकता मंचाच्या वतीने आलेले प्रमुख पाहुणे जितेंद्र कुलकर्णी साहेब तसेच त्यांच्या पत्नी उत्कर्षा कुलकर्णी मी यांचं ब्राह्मण एकता मंचाच्या वतीने धन्यवाद करतो आणि आभार मानतो। 2 जून 2024 रोजी आज आम्ही सर्व ब्राह्मण वृंदांनी परशुराम जन्मोत्सव साजरा केलेला आहे शिर्डी येथे साई गोल्ड इन हॉटेल। या सोहळ्याकरता आम्ही व्याख्यात्या म्हणून श्री जितेंद्र कुलकर्णी आणि त्यांच्या सौ उत्कर्षा कुलकर्णी यांना बोलवलं होतं। त्यांनी अतिशय सुंदर असं व्यवसायावर व्याख्यान केलं आणि आमच्या ब्राह्मणांना व्यवसाय कसा करावा हे सांगितलं। त्याबरोबर त्या कार्यक्रमाची रंगत भरून आणली आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने चिमुकल्या पाहुण्यांनी सुंदर असे कार्यक्रम साजरे झाले। महिला वर्गांचा भरपूर असा प्रतिसाद मिळाला तर अतिशय असा हा सुंदर कार्यक्रम संपन्न झालेला आहे। मी सर्व ब्राह्मण वृंदांचे आणि समितीचे आणि कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। ओम साईराम। खबर खुश खबर, श्री साई बाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा, सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे। सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे। डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात, तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा। खुश खबर खुश खबर खुश खबर, शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा, त्वरा करा। प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था। नवीन भव्य इमारतीत डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिश वर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल, तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा। ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी, पिंपळवाडी रोड शिर्डी। संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन, मोबाईल क्रमांक 98220801 63 तसेच 73 50 96 25 85।